श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सावडेतील समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक स्नेहा संमेलन सोमवारपासून सुरू झालंय. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू सुरेखा शिरसाट आव्हाड यांच्या हस्ते झालं. श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सावडेतील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्राथमिक विभागाचा स्नेहा संमेलन सोमवारपासून सुरू झालंय. या संमेलनाचं उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू सुरेखा शिरसाट आव्हाड यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर, मुख्याध्यापक डी एम कासार, उपाध्यक्ष बाल जोशी, एच बी इनामदार, डी आर कुलकर्णी, ल दि सोनटक्के, प्र स ओहोळ, श्रीपाद कुलकर्णी, अॅडव्होकेट के एम देशपांडे, आरती पाठक, विनीत कावळे, वेद हतवळणे, भैरवी हिरवे आदी उपस्थित होते. सुरेखा शिरसाट यांनी स्नेहा संमेलन हे मुलांमधील कलागुणांना वाव देणारं उत्तम व्यासपीठ असल्याचं सांगून समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील उपक्रमांचं कौतुक केलं. आज स्नेहा संमेलनासाठी मला आज समर्थ विद्या मंदिर स्कूलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आज मला बोलवले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि खरंच तुम्ही व्यायामासाठी मुलांना एवढं प्रोत्साहित करताय तर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी असतात ह्यांच्यामध्ये ना कलागुणांना वाव देण्याचा हा एक खूप चांगला मार्ग आहे. आणि हेच विद्यार्थी भविष्यातले आपल्या नगर जिल्ह्यातील खेळाडू घडू शकतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर हेच विद्यार्थी जाण्याचा एक खूप चांगला हे आहे. तर तुम्ही अशीच खेळाडूंना वाव देत राहा. पुढच्या वाटचालीसाठी समर्थ विद्या मंदिर स्कूलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. यावेळी सुरेख क्षीरसागर, डी एम कासार यांनीही मनोगत व्यक्त केलं. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय सौ सुरेखाताई शिरसाट आव्हाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्याचप्रमाणे शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अशा प्रमुख अतिथी आज या ठिकाणी कार्यक्रमाला लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व उपस्थित मान्यवर, माध्यमिक विभागाच्या प्राचार्या माननीय श्रीमती संगीताताई जोशी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, या ठिकाणी लहान बालकांचं मुलांचं मन हे अगदी निखळ आणि स्वच्छ अशा झऱ्याच्या वाहत्या पाण्याप्रमाणे असतं. या स्वच्छ अशा पाण्यामध्ये जर मातीचा ढेकूळ जर पडला तर त्या पाण्याचा रंग पालटतो. मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांचं अगदी त्याप्रमाणेच आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या आवडीलवडी लक्षात घेता, त्यांची आवड लक्षात घेता, या पुढील काळामध्ये खेळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले जातील. त्या खेळासाठी विशेष शाळेकडून पालकांसाठी मुलांसाठी योगदान दिलं जाईल असा एक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विश्वास या ठिकाणी देतो. आज क्रीडा प्रतीक्षिका हा कार्यक्रम संपन्न झाला. जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. उद्या मंगळवार दुपारी 4 वाजता विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त परायण तसेच शिवशाहीर कल्याण काळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे सर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी विविध गुणदर्शन या माध्यमातून आपली कला त्या ठिकाणी स्टेजवर पेश करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक या नात्याने मी सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाला एक अशी एक आगळीवेगळी किनार आहे की या संस्थेला 50 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 50व्या वर्षीच्या स्नेहसंमेलनाला अध्यक्ष म्हणून मला या बाळगोपाळांचे विविध कार्यक्रम, त्यांनी केलेली प्रात्यक्षिके, त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या श्रीमती सुरेखा शिरसाट आव्हाड मॅडम ह्या प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहे, हेही आमचं भाग्य आहे, या संस्थेचं भाग्य आहे, या शाळेचं भाग्य आहे. आणि त्याचप्रमाणे या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी जी प्रात्यक्षिकं दाखवली, जुडो, कराटे ह्याची काही जी प्रात्यक्षिकं दाखवलेली, आम्ही नवीनच हा उपक्रम या शाळेत सुरू केलेला आहे आणि त्याला भरघोस असा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळतो आहे. आणि वेळोवेळी आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त आपले पाल्य
या खेळाकरता या गायनाच्या क्लासकरता पाठवावेत. त्याचप्रमाणे आत्ता जो हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला हा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चांगला कासार सरांच्या मेहनतीने आणि सर्व शिक्षकवृंद आमचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. यावेळी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. समझो दिल भर जाने सीधी जैसी भी है अपनी यही कहानी. थोड़ी हम में होशियारी है थोड़ी है नादानी. थोड़ी हम में सच्चाई है थोड़ी बेईमानी. आने आने दो आने दे आने दो आने दो प्राथमिक विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.